आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारदगा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपण, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम. निपाणी तालुक्यातील कारदगा येथे सहकार नेते आणि जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कारदगा येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णासाहेब जोल्ले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, माजी तालुका पंचायत सदस्य एस के माळी, वनिता सप्तसागरे यांच्यासह मान्यवर तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा यासाठी आज कारदगा येथे वृक्षारोपण करीत आहोत. यावेळी महावीर टाकळे, अताउल्ला पटेल, मेहबूब मुजावर, देवाप्पा देवकते, सुदीप उगळे, आप्पालाल कलावंत, मलिक सरगर, फारूक कलावंत, निसार पटेल, अब्दुल सिराजभाई, बाळासो मकानदार, शकुंतला माने, सुशीला बडकुंद्रे, वैशाली खराडे, संपदा डकरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कारदगाहून तानाजी बिरनाळे. श्री अण्णासाहेबांना जोल्ले, आमच्या लाडक्या नेते आमदार सौ शशिकला जोल्ले वहिनी, तर त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सहकार्याने आपण आज गेली 15 ते 20 वर्ष आपलं सामाजिक कार्य सुरू आहे आणि त्यातूनच आज जोल्ले अण्णांच्या 56व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या हातून एक सामाजिक कार्य आपल्या कारदगा नगरीत घडावं म्हणून आम्ही या मुस्लिम खबरस्थानाच्या ठिकाणी एक लोकांना बसण्यासाठी एक चांगली सोय, झाडाची सावली मिळावी म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं वृक्षारोपण करीत आहोत आणि आपला वृक्ष लावण्याच्या त्याप्रमाणे सामाजिक उपक्रम आपल्या हातून घडावा अशी भावना आपण मनात धरून आजही वृक्षारोपण करीत आहोत.